नाशिक रोड येथील आयएसपी एम्प्लॉईज को क्रेडिट सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार चेअरमन जगदीश गोडसे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी स्टडी सर्कलचे संचालक डॉक्टर आनंद पाटील, प्रेस महामंडळाचे अधिकारी बीजी गुप्ता, एसपी वर्मा, मणिशंकर डीडी गुंडाळे, मजदूर संघाचे उपाध्यक्ष माधव लहांगे, राजेश टाकेकर, सुनील आहिरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून बुद्धी कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे. सोसायटीचे चेअरमन गोडसे यांनी व्यावसायिक शिक्षणाचे महत्व विशद करताना बहुकौशल्य विकासाचे ध्येय रोजगार मिळवून देण्यास हातभार लावत असल्याचे सांगितले. बच्चों के बीच में आता हूं तो मुझे लेकिन बहुत खुशी महसूस होती है. फैक्ट्री में काम करना, क्रेसी नोट बनाना, देश की सेवा में सारा दिन हम देते हैं. इनफैक्ट आपको पता होगा जब विमुद्रीकरण हुआ उससे लेकर के आज तक हम लोगों को कभी सांस लेने का मौका नहीं मिला और हम लोग राउंड द क्लॉक काम कर रहे हैं और इसमें बैठे हुए सभी लोग राहत है और इस देश सेवाओं में के बाद हमें जो पुरस्कार से मिले हैं उसमें आपकी कोई शिकवा बात नहीं है. मैं यहां उनको बताना नहीं चाहूंगा ज्यादा, लेकिन मुझे बहुत खुशी होती है कि ये जब हार्ड वर्क करते हैं तो ये नन्हे मुन्ने बच्चों के चेहरे देखते हैं जो अच्छा मार्क्स लेके आते हैं तो ये लगता है कि ये हमारे लिए कमाई है. जो यहां गार्जियन है इस बात से जरूर होंगे कि यही उनके लिए कमाई है. एक बार मैं थोड़ा सा बोलना चाहूंगा अपना कॉपरेटिव क्रेडिट सोसाइटी के बारे में भी. मैं अभी पढ़ रहा था 58 साल ग्रेट पीरियड 150 करोड़ के करीब अवधि है. एनपीए लगभग नहीं के बराबर है. इतना बढ़िया मैनेजमेंट शायद एसबीआई में भी नहीं होगा. कि बच्चों आज का जमाना जो है बहुत टफ है, कंपटीशन से भरा हुआ है, ये सब है, लेकिन इसके साथ साथ भी मौके भी असीम है. काफी वाइड आपका क्षेत्र है जो पहले नहीं था. विजय गुप्ता जी सच बोल रहे थे कि हमारे समय में ये सब चीजें नहीं थी. ये एक ऑर्गेनाइजेशन है, बुलाता है, सपोर्ट करता है, लर्नेड फैकल्टी बुलाता है, इतने कोचिंग इंस्टीट्यूट नहीं थे, गार्जियंस के पास उनके पैसे नहीं हुआ करते थे कि आप कोचिंग इंस्टीट्यूट में भेज सके या आप नासिक में बैठे हो तो बॉम्बे भेज सके या कहीं एल्स पर बैठे हो यूपी में तो दिल्ली भेज सके, ऐसे नहीं हुआ करते थे. आज की तारीख में आपकी तालीम उत्तम दर्जे की है. आपके गार्जियन पैसा विलिंग है खर्च करने के लिए. हम सब लगे हुए हैं जो भी सुविधाएं होती है फैक्ट्री की तरफ से प्रोवाइड करने के लिए. हाँ जे पजल है रिडल जे है अनेकानी वाचल पण ही घटना एमपीएससीची जी परीक्षा होते त्या याच्यामध्ये एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये डायट डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ट्रेनिंग असते. त्याच्यामध्ये प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती केली जाते एमपीएससी मार्फत परीक्षा घेऊन. मग हे प्राध्यापक किंवा प्राचार्य काय करतात, जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या शिक्षकांना प्रशिक्षण देतात की त्या मुलांना तुम्ही कसं शिकवायचं तो विषय. मग अशासाठी लेखी परीक्षा झाली. मग काही उमेदवार असे ते एमपीएससीचे इंटरव्ह्यूला गेले. मग आपल्यापैकी माजी अध्यक्ष एमपीएससीचे सुधीर ठाकरे, तर त्यांनी त्या एका विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूला आल्यावरती त्याचा बायोडाटा बघितला आणि त्या मुलाने काय केलं होतं, एमएससी मॅथमॅटिक्स केलं होतं, बीएससी स्टॅट केलं होतं आणि त्याला ते इंटरव्ह्यू सुरू झाल्यावरती सगळी मॅथ्स आणि बीएससी स्टॅट वगैरे सगळे प्रश्न विचारले, त्याने अतिशय चांगली उत्तरं दिली. मग डाके साहेबांनी त्याला सांगितलं की एज फार एज अ सब्जेक्ट नॉलेज इज कन्सिडर यू आर व्हेरी गुड, पण आम्हाला जो इथं प्राध्यापक पाहिजे तो आमच्या प्राथमिक शिक्षकेच्या पाठीवरती जाऊन त्याला असं प्रशिक्षित करेल की आमचा शिक्षक जाऊन तो मग परमासाहेब म्हणाले गणित आम्ही लोक घाबरतात तर ते गणित तुम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या पोरांना असं शिकवाल ते आयुष्यात कधी गणिताला घाबरणार नाही. मग त्यासाठी मी तुला हे पोडं घालतो आणि मग त्याने त्याला पोडं घालतो आणि त्याला सांगितलं की त्याचं जे सांगत होत होते दोन साबूळ होते एका दुकानात गेले आणि त्याने भगवद्गीता विकत घेतल्या दोन. मग त्या भगवद्गीतेची किंमत होती 25 रुपये. मग आता दोघांनी 25-25 रुपये काढून दिले. हा व्यवहार किती झाला सांगा, 25 एकानं दुसऱ्याला 25 रुपये किती झाले 50 रुपये. आता त्या
दुकानदाराला काय वाटलं की जे साधू लोक आहेत त्यांना आपण डिस्काउंट द्यायला पाहिजे. दुकानदाराने काय केलं, 50 मध्ये 5 रुपये काढले आणि त्या नोकराकडे दिले आपल्या आणि त्याला सांगितलं की ह्या दोघांच्या पुढे वाटून टाक. नोकराने काय केलं, त्यातले 3 रुपये आपल्याकडे ठेवले आणि 1-1 रुपये साधना दिला. मग एका साधनं 25 दिले होते, 1 परत मिळाला, म्हणजे साधूचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं, 24 रुपयाचं. दुसऱ्या साधूने सुद्धा 1 परत मिळाला, म्हणजे त्याने किती पैसे दिले दुकानदाराला, 24. मग 24 आणि 24 झाले किती, 48 रुपये. आता नोकराला किती शिल्लक आहे, 3 रुपये. बेरीज झाली किती, 51 रुपये. मग ते ठाकरे साहेबांनी त्या पदवीधरला म्हणजे इंटरव्ह्यूला जो आला त्याला सांगितलं, हा 1 रुपये कसा आला जास्तीचा ते तू व्यवस्थित सांगायचं, मला सूत्र सांग, त्याच्याबद्दल फॉर्म्युला सांगायचा. आणि तो फॉर्म्युला तू सांगितलास की नक्की तो आमचा सिनियर प्रोफेसर झाला. मग तो विद्यार्थी म्हणाला, सर हे सोपं आहे, मी सांगतो. मग ते तोंडी त्याला सांगायला काही जमेना. मग तो म्हणाला की मला सर पेन्सिल आणि कागद द्या. तो पेन्सिल कागद घेऊन तो इंटरव्ह्यू पॅनलच्या चौघांच्या पुढं जो 15 मिनिट काहीतरी करत होता त्याला काही समजलं नाही. मग शेवटी सांगितलं की तू बाहेर बस, संध्याकाळी 5 पर्यंत आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे, तोपर्यंत फॉर्म्युला आणून दे, तुझी निवड नक्की होणार. मग तो गेला. दिवसभरात सध्या काय झाले, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की कुठल्याही निवड आयोगानं दिवसाला फक्त 15 जणांच्याच मुलाखती घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही, गडबड होते म्हणून.